हा प्रश्न दिसायला एकदम सोपा आहे, याच्यामध्ये काहीही विचार करायला लागणार नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे, पण तरी पण तुमचे मार्क जाणार. आयोगाने हा प्रश्न डिझाईनच अशासाठी केलेला असतो की तुम्ही हा प्रश्न सोडवावा, तुमचा मार्क जावा, म्हणून हा प्रश्न बनवलेला असतो. प्रश्न बघा, अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 2017 एक्साइज सेल्स इन्स्पेक्टर मध्ये हा आपल्याला प्रश्न विचारला होता. प्रश्नामध्ये काहीतरी आहे का, डोकं तरी लावायचं आहे का? नाही, फक्त तुम्हाला डेट माहिती असणं गरजेचं आहे. जसं बर्थ डेट वगैरे लक्षात ठेवतो ना आपण कुणाच्या तरी आपल्या जवळच्यांच्या, तर तसा काहीतरी प्रकार आहे हा. पण हा काय असा बॉम्बे हाय मध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला हे आपल्याला थोडी माहिती असणार आहे, तर हा तुमचा मार्क जावा यासाठी आयोगाने हा प्रश्न बनवलाय. याचं उत्तर तुम्हाला मिळून जातं. उत्तर कसं मिळणार आहे, ज्यावेळेस तुम्ही अर्थशास्त्र मध्ये पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करताना, तर त्या पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करताना कुठल्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत अशा प्रकारच्या प्रकल्पाची तरतूद होती हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही याला टॅकल करू शकता. पण सर्रास तुमचा मार्क जावा यासाठी आयोगाने हा प्रश्न बनवलेला असतो. डेट वगैरे लक्षात ठेवणं खूप डिफिकल्ट आहे, आणि जर तुम्हाला लक्षात राहिलं असेल तर एक मार्क मिळवून तुम्ही इतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या लगेच पुढे जाऊ शकता. पण ते खूप रेअर आहे. जर तुम्हाला डेट लक्षात राहत नसेल तर असे प्रश्न सोडवायचे नाही आहेत. सध्या आपण प्रॅक्टिस बघतोय, प्रॅक्टिस करतोय, एक्सप्लेनेशन बघतोय, तर म्हणून मी तुम्हाला याचा आन्सर सांगतो. ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. मला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं. 3 फेब्रुवारी 1974 अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे 3 फेब्रुवारी 1974. ठीक आहे, मला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर माहिती नव्हतं. मी सुद्धा आयोगाचं एक्सप्लेनेशन किंवा करेक्ट आन्सरच चेक केलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला हा प्रश्न सांगतोय. ठीक आहे, तर बॉम्बे हाय म्हणजेच इथं खनिज तेल किंवा नैसर्गिक वायूंशी रिलेटेड उत्खनन केलं जातं. तर या दिवशी बॉम्बे हाय मध्ये या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर ही या ठिकाणी खोदण्यात आली. तर पहिली खनिज तेल विहीर कोणती होती, तर ती म्हणजे सागर सम्राट. आणि या एरियातून पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उरण या ठिकाणी साठवला जातो. ठीक आहे, तर दोन नावं लक्षात ठेवायची, एक म्हणजे पहिली खनिज तेल विहीर कोणती, तर ती आहे सागर सम्राट. आणि दुसरं म्हणजे पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू हा कोणत्या ठिकाणी आणून साठवला जातो, तर उरण या ठिकाणी. ओके, आणि बॉम्बे हायमध्ये जेवढं काही खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू आपल्याला जे सापडतात ना, तर ते सगळे मायोसिन कालखंडामधले आहेत. ओके, मायोसिन कालखंडामधला हा सगळा आपल्याला नैसर्गिक वायू किंवा खनिज तेलांचा साठा आपल्याला बॉम्बे हायमधून सापडतोय, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. सर्रास क्वेश्चन तर नाही येणार, मात्र तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे येऊ.